अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ स्थापनेला 20 ऑक्टोबरला 50 वर्ष पूर्ण होत आहेत। यानिमित्त विद्यापीठात शिवार फेरीचं आयोजन करण्यात आलं। विद्यापीठ कार्यक्षेत्रातले अकोला अमरावती आणि वाशिम जिल्ह्यातील 600 शेतकऱ्यांनी विद्यापीठाला भेट दिली। शिवार फेरीचं 39वं वर्ष आहे। विद्यापीठाचं तंत्रज्ञान थेट शेतकरी बांध्यापर्यंत पोहोचवणं हा यामागचा प्रयत्न आहे। धुळे जिल्ह्यातील कुसुंबा गावात एका शेतकऱ्याने साठवलेल्या 100 क्विंटल कांद्याची चोरी झाली आहे। कुसुंबा गावातली ही घटना आहे। सुभाष शिंदे यांनी आपल्या शेतातील 150 क्विंटल कांदा साठवून ठेवला होता। भाव मिळेल या आशेत ते होते। यातील 15 क्विंटल कांदा त्यांनी मागच्या महिन्यात विकला, मात्र रात्री अचानक चोरट्यांनी जाळीतील 100 क्विंटल कांदा चोरला। नाशिक जिल्ह्यात येवला, सिन्नर आणि निफाड या 3 तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहेत, त्यामुळे नगर जिल्ह्याशी संबंधित असलेल्या 14 गावांकडे लक्ष केंद्रित करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत। अनेक जण नगर जिल्ह्यात जात असल्यामुळे या गावांमध्ये लसीकरणाचे कॅम्प आयोजित करण्यात आले। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुणे जिल्ह्यात सलग 75 तास लसीकरण मोहीम राबवण्यात येते आहे। या मोहिमेदरम्यान जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी रात्री 12:30 वाजता वाघोलीतल्या लसीकरण केंद्राला भेट दिली। पुणे जिल्ह्यात एकही व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। राज्यभरात 6000 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीची तयारी करण्यात आली आहे। तिसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे असं तज्ज्ञ म्हणत असले तरीही प्रशासन सज्ज आहे, म्हणूनच ऑक्सिजनची कमतरता भासू नये याची काळजी घेतली जाते आहे, एफडीएच्या आयुक्तांनी ही माहिती दिली आहे। मालेगावात 10 शिक्षकांना निलंबित करण्यात आले। 13 लाभार्थ्यांना कोरोनाची लस न देता त्यांचं लसीकरण झाल्याची नोंद केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। त्यांच्याविरुद्ध राष्ट्रीय कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवण्यात आला। मालेगावच्या संगमेश्वर केंद्रावर लसीकरणादरम्यान 2 जुलैला हा प्रकार घडला। गडचिरोलीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी प्रयत्नांना वेग आला असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। शिंदेच्या हस्ते जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयांना 9 रुग्णवाहिका देण्यात आल्या। यावेळी जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन संयंत्राचं लोकार्पणही झालं। जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याचा मानस यावेळी शिंदेंनी व्यक्त केला। बुलढाणा इथं गुन्हा दाखल झालाय। परवानगी नसताना कार्यक्रम केल्याची कबुली त्यांनी दिली आहे। बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी बुलढाण्यात कीर्तन केलं होतं, त्याला काही लोकांनी विरोध केला होता। वापरलेल्या मास्कपासून पायपुसणी बनवून त्याची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला आहे। मास्कपासून बनवलेली पायपुसणी नांदेड शहरातल्या रस्त्यांवर विकली जात होती, याची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या पथकानं ही पायपुसणी जप्त केली आहे। सर्जिकल मास्क आणि विविध प्रकारच्या मास्कपासून ही पायपुसणी बनवण्यात आलेली आहे। दिल्लीमधून याचा टळ आल्याची माहिती आहे। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24